गाईज, हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. आणि कमेंट करून तुम्ही मला नक्की सांगा की तुम्ही सगळे कसे आहात ते. सो गाईज, आज मी तुमच्यासोबत आयकिया 2 शेअर करणार आहे. तर बऱ्याच लोकांना आयकिया माहिती असेल नसेल, पण आयकिया हे एक मोठं मल्टी शोरूम आहे ज्याच्यामध्ये खूप सारे तुम्हाला सगळे होम डेकोरेटिव्ज आणि फर्निचर ह्या सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला बघायला मिळतील. आणि अतिशय प्रचंड मोठं असं हे शोरूम आहे आणि हे मुंबईमध्ये आहे, वाशीमध्ये आहे हे शोरूम. तर तुमच्यासोबत आज मी हा सगळा व्हिडिओ शेअर करणार आहे, तर तुम्ही हा बघा. आणि जर तुम्ही कधी व्हिजिट केलं नसेल तर नक्की ह्याला व्हिजिट करा, तुम्हालाही अतिशय आवडेल. खूपच मोठं आहे, फिरायला प्रचंड वेळ लागतो. आणि आणखीन हा व्हिडिओ जो आहे तो मी लॉकडाऊनच्या आधी शूट केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की मी आत्ता कसं काय, कारण आत्ता सगळेच शोरूम आणि सगळेच मॉल वगैरे सर्व काही बंद आहे. तर हा मी लॉकडाऊनच्या आधी शूट करून ठेवलेला आहे, सो तो तुमच्यासोबत मी आत्ता शेअर करत आहे. आणि जर तुम्ही निवांत फिरणार असाल, अगदी म्हणजे तुमच्याकडे खूप वेळ असेल आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला अगदी बघायची असेल, तर एक दिवससुद्धा पूर्ण नाही. इतकं प्रचंड मोठं आहे हे आयकियाचं शोरूम. आणि मग मी पण जे काही काही म्हणजे शूट केलेलं आहे ते सगळं काही तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे. सो तुम्ही हा माझा आजचा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा. आणि तुम्हाला जर माझा हा आजचा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला एक नक्की लाईक जरूर करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर तुम्ही अजून केलं नसेल तर. समोरचं बेल आयकन आहे त्यालाही तुम्ही प्रेस करा, म्हणजे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ घेऊन येईन तेव्हा तुम्हाला सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन येईल. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो गाईज, आता आम्ही इथं एंट्री केलेली आहे कार पार्क करून. आणि तुम्ही पाहिलंच असेल की पार्किंगच एवढं भव्य दिव्य आहे, तर मग शोरूम किती मोठं असेल. सो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडीशी कमी दिसेन, कारण की मी शूट करते आहे तुमच्यासाठी आणि सोबतच मी रायंदियाकडे लक्ष पण देते आहे आणि शूट पण करते आहे. सो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडीशी कमीच दिसेल. आणि इथे सगळ्यात पहिल्यांदा आम्ही आलेलो आहोत आणि इथे सगळे हे आर्टिफिशियल प्लांट्स आहेत, कंटेनर्स आहेत. सो मी जसं तुम्हाला सांगितलं की जे काही आपल्याला घरामध्ये लागतं सजवण्यासाठी ते सगळं सामान इथं मिळतं, लाईक फर्निचर, कंटेनर्स, किचनमध्ये लागणाऱ्या गोष्टी, शिवाय डेकोरेटिव्ह जे पण काही आर्टिफिशियल प्लांट्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी, खूप सारी व्हरायटी इथे तुम्हाला बघायला मिळेल प्रचंड प्रमाणात. आणि ते सुद्धा एकाच छताखाली, म्हणजेच या शोरूममध्ये खूप सारी तुम्हाला व्हरायटी बघायला मिळेल. आणि खूप काही आहे बघण्यासारखं आहे, एकदा तुम्ही नक्की व्हिजिट करा जर तुम्ही मुंबईला येणार असाल तर. आणि जर तुम्ही मुंबईमध्येच राहत असाल आणि कधी तुम्ही गेला नसाल तर नक्की व्हिजिट करा, खूपच खूपच छान आहे. आणि प्राईस वगैरे आता तुम्हाला मी ते एंड ऑफ द व्हिडिओपर्यंत सांगेनच की प्राईस कसे आहेत काय आहेत. सो हे आहेत आर्टिफिशियल सगळे प्लांट्स. आणि आम्ही आत्ता इथे आलेलो आहोत आणि हे कंटेनर्स झाले. तर असं काही नाही आहे, सेक्शन वाईज आहेत, काही मिक्स आहेत, म्हणजे एका ठिकाणी आर्टिफिशियल प्लांट्स आहेत तर एके ठिकाणी कंटेनर्स आहेत, किचनच्या लागणाऱ्या वस्तू आहेत, रियल प्लांट्ससुद्धा इथं मिळतात आणि फर्निचर आहे. सो पूर्ण काही सगळं काही हे पूर्ण आहे असं अशा पद्धतीचं हे शोरूम. आणि जवळजवळ हे 2 मजले आहे, फिरायला खूप वेळ लागतो. तर इथे रिया आहे आणि ती बास्केटसोबत खेळत आहे. एक रिकामच बास्केट आम्ही तिला देऊन टाकलं आहे आणि बास्केट ओढण्यात तिला खूपच मजा येते, त्यामुळे ते बास्केट घेऊन ती फिरत आहे. इकडे राहण आहे आणि माझ्या हस्बंड इकडे बघत आहेत की कसं आणि काय काय आहे. सो रेट्स वगैरे सर्व काय एव्हरीथिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही चेक करतो आहे. आणि बाकी आता असं जे काही आत्ता लागणार आहे तेच घेतलेलं बरं, उगीच अननेसेसरी घेण्यात पण काय अर्थ नाही. सो आम्ही आत्ता जस्ट बघतो आहे की काय काय आहे आणि आपल्या घरासाठी काय घेण्याची गरज आहे हे बघतो आहे, कारण आम्ही पण फर्स्ट टाईमच इथे आलेलो आहोत. आणि ह्यूज मॉल आहे, अतिशय खूप सुंदर आहे. आणि प्लांट्स, आर्टिफिशियल प्लांट्स, रियल प्लांट्स खूप खूप सुंदर आहेत. तर इथे हे सगळे क्रोकरी आयटम्स आहेत. आणि बस अशा पद्धतीने सगळं काही तुमच्यासोबत मी ते शेअर करतेच आहे.
तर सगळं आम्ही पण थोडं म्हणजे फिरण्याचा प्रयत्न केला, कारण प्रचंड दमायला होतं. तुम्हाला इतकं चालावं लागतं इथे या शोरूममध्ये, आणि रायन रिया पण आहेत, त्यांच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं. शिवाय ते छोटे असल्यामुळे त्यांना पण इतकं चालणं होणार नाही. सो आम्ही थोडंसं फटाफटच बघत होतो, आणि ह्या अशा पद्धतीने हे इथे सगळे आर्टिफिशियल प्लांट्स आहेत वेगवेगळ्या त्याचे, म्हणजे खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत. इतके तुम्हाला आवडतील आणि खूपच आवडतील, इतके सुंदर असे हे व्हरायटी तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने हे इथे आहे सगळं काही. आणि फर्निचरची तर काही विचारू नका, इतकी प्रचंड सारी व्हरायटी आहे. सोफाज, डायनिंग अँड मॉड्युलर किचन्स, एव्हरीथिंग इज देअर. म्हणजे काय बघायला नाही असं नाही, सर्व काही इथे बघायला तुम्हाला मिळेलच. तर इथे म्हणजे ज्या प्राईस आहेत ते पण म्हणजे आहेत रिझनेबल आहेत. काही गोष्टींच्या प्राईस रिझनेबल आहेत, काही गोष्टींच्या प्राईस खूप हाय आहेत. आणि तुम्ही ऑनलाईनसुद्धा याला म्हणजे ऑनलाईनसुद्धा तुम्ही इकडनं परचेस करू शकता, तुम्हाला होम डिलेवरीसुद्धा इथून मिळू शकते. तर तुम्ही बघू शकता इथे खूप छान त्यांनी इतकं डेकोरेट केलेलं आहे सगळं काही. म्हणजे कशा पद्धतीने काय म्हणतात त्याला, बेड अँड ऑल, बेडरूमचं सर्व काही फर्निचर, आणि हे एक आयडिया तुम्हाला येईल तिथं पाहिल्यानंतर. आणि अशा पद्धतीचे काही कॅबिनेट्स आहेत, काही इथे टेबल्स आहेत, अशा पद्धतीचे तुम्हाला इथे वॉर्ड्रोब पण बघायला मिळतील. आणि त्यानंतर इथे जसं मी तुम्हाला सांगितलं की असं काही प्रत्येकाचं वेगवेगळं डिपार्टमेंट नाही आहे, सगळं काही मिक्स आहे इथे. सो इथे चॉकलेटचे मोल्ड्स आहेत आणि प्लास्टिक ग्लास असे सर्व काही किचनच्या लागणाऱ्या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील. तर इथे पण हेच आहे, म्हणजे मिक्स आहे. फर्निचर पण आहे एका बाजूला, प्लांट्स पण आहेत एका बाजूला, अशा पद्धतीचे हे स्पूनचे सेट्स पण आहेत. खूप काही व्हरायटी आहे, असंख्य व्हरायटी आहे, म्हणजे तुम्हाला मी सांगू शकत नाही. तुम्ही स्वतः जेव्हा व्हिजिट कराल तेव्हा तुम्हाला असंच वाटेल की प्रचंड व्हरायटी आहे. आणि सो आम्ही आत्ता इकडे हे किचन आहे, किचनचं एक म्हणजे त्यांनी असं डिझाईन सगळीकडे तयार करून ठेवलेले आहेत. काही बेडरूमचे डिझाईन्स आणि काही किचनचे मॉड्युलर किचनचे डिझाईन्स, तर अशा पद्धतीने त्यांनी सगळं काही इथे हे करून ठेवलेलं आहे, लावून ठेवलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल आणि त्या पद्धतीने पण तुम्ही तुमचं घर वगैरे सजवू शकता. अशा पद्धतीने त्यांनी सगळं काही तिथे शो केलेलं आहे. आणि इथे तुम्हाला हे पॅन्स पण बघायला मिळतील, नॉनस्टिक पॅन आहेत, क्रोकरी आहे अगेन, आणि खूप काही आहे इकडे, खूप सुंदर आहे. पण आता मला इथं जे काही म्हणजे अगदी माझ्याकडे हे सर्व काही आहेच, पण मला जर काही आणखीन काही घ्यायचं असं घ्यावं असं खूप तर वाटत होतं, पण जे काही अगदीच मला लागणार आहे माझ्याकडे जे नाही आहे तेच मी फक्त इथे घेणार आहे. आणि जे काही मी घेतलेलं आहे ते पण तुमच्यासोबत मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन, कारण आयकियाचाच टूर इतका मोठा होणार आहे की त्यामुळे मला तुमच्यासोबत इथे मला ते सगळं काही शेअर नाही करता येणार. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन जे काही मी घेतलेलं आहे ते. आणि बस आता इथे आलेलो आहोत. कंटेनर्स आहेत इथे, खूप छान कंटेनर्स आहेत, सगळ्या सायझेसमध्ये अवेलेबल आहेत, खूप सुंदर आहे. आणि हे ऑर्गनायझर्स आहेत, खूप सारे ऑर्गनायझर्स, बास्केट्स अँड ऑल. आणि इथे हे सगळे पुन्हा एकदा आर्टिफिशियल प्लांट्स आणि फ्लावर्स, फ्लॉवर पॉट्स, एव्हरीथिंग इज देअर. खूप सुंदर आहे, तर तुम्ही बघा, मजा लुटा. आणि तुम्ही पण नक्कीच एन्जॉय केलं असेल घरी बसल्या बसल्या आयकिया टूर, आणि तुम्हाला पण आयडिया आली असेल. नक्की तुम्ही व्हिजिट करा जेव्हा पण तुम्ही मुंबईला याल, किंवा मुंबईतच राहत असाल तर नक्की तुम्ही याला व्हिजिट करा. आणि जर तुम्हाला काही आवडलं असेल तर तुम्ही नक्की ऑनलाईन पण इथे परचेस करू शकता. तर इथे हे सगळे बेड्स आहेत, वेगवेगळे व्हरायटीज आहेत बेड्सच्या, प्रचंड व्हरायटीज आहेत. आय माय गॉड, म्हणजे काय बघू आणि काय नको असं होतं, इतकी व्हरायटी आहे, खूप सारी असंख्य व्हरायटी इथे आहे तुम्हाला बघायला मिळेल. सो बघा आता तुम्ही इथे फर्निचर वगैरे सगळं काही तुमच्यासोबत मी शेअर करते, सो तुम्ही इथे पाहून घ्या.
सो गाईज, आमचं इथे फायनली सगळं काही बघून झालेलं आहे. शॉपिंग केलेली आहे आम्ही जी काही थोडीफार, आणि आता इथं आम्ही बिलिंग काउंटरवरती येऊन पोचलेलो आहोत. आणि आय होप तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही माझ्या व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत. आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. समोर जे बेल आयकन आहे रेड कलरचं, त्यालाही तुम्ही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओज घेऊन येईन तेव्हा तुम्हाला सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन येईल. सो गाईज, तुम्ही मला इंस्टाग्रामवरती पण फॉलो करू शकता. माझं इंस्टाग्राम हँडल आहे इंडियन मॉम पूनम या नावाने. आणि तुम्ही मला फेसबुकवरती पण फॉलो करू शकता. फेसबुकचं पण माझं जे पेज आहे ते आहे इंडियन मॉम पूनम या नावानेच, तर तुम्ही तिकडे दोन्हीकडे पण चेक करू शकता. सो गाईज, चला तर मग आता इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते आणि लवकरच भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय, लव यू ऑल, बाय.